अजित दादांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे कोल्हापूरला सभा होती एकीकडे शक्ती प्रदर्शनाचा ट्रेंड सुरू झाला असं वाटतं नक्कीच आहे त्याने आपण पाहतोय की बो हे ट्रेंड करण्याची आवश्यकता प्रत्येकाला आपापली दाखवावी लागते की बो पक्षामध्ये आमची एवढी मोठ्या प्रमाणावरती आम्हाला साथ आहे की नाही आणि हे आपण पाहतोय की हे ट्रेंड असं चाललं आहे की जिकडे जिकडे पवारसाहेबांच्या सभा झाल्या तिकडेच या शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होतोय आता कार्यकर्त्यांमध्ये पण प्रश्नचिन्ह होतोय की बा की नेमकं काय चाललं आहे पण पवारसाहेबांनी ही जी भूमिका घेतली आहे त्यातूनच अनेक मला वाटते गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत आणि पुढे कालच दाखवे आघाडी आहे बोलिकडे सरकार थोडं हां समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली तुम्ही सहभागी होणार आहात मला निमंत्रण दिलं तर नक्कीच जाऊ शासनाचा तो भाग आहे परंतु ह्याच्यात निर्णय घेणार आहेत ते फक्त विरोधी पक्षाला बोलून घेऊन थातुरमातुर आश्वासन देण्याचं काम ते करणार आहेत हेही बघावं लागेल त्याला कारण असं आहे आम्हाला सर्वात जास्त चिंता जे उपोषणाला बसते ते मनोजींची आहे या समजा जर दुर्दैवाने जर काही त्यांना झालं कारण आजपासून त्यांनी औषधं पण न घेण्याचा निर्णय घेतला कालपासून पाणी सोडलेलं आहे आणि असं जर झालं तर राज्यामध्ये एक विविध कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती होऊ नये ही एक भीती पण आमच्या मनामध्ये आणि म्हणून शासनाने तातडीने निर्णय घ्यावं असंतलं आवाहन आम्ही करतो आणि विशेषतः उपोषणाला जे साथ देणाऱ्या लोकांना पण सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे अशी घटना होऊ नये त्याहीसाठी थोडी सावधची भूमिका उपोषणकर्त्यांनी पण घेतली पाहिजे जीवाची काळजी घेतली पाहिजे आपण तातडीने पाहिलं असेल की विरोधी पक्षाच्या माध्यमातून आम्ही राज्यपालांच्या शिष्टमंडळाला भेटलो ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून गेल्या वर्षी आम्ही फिरलो होतो पुणे जिल्ह्यामध्ये आदित्यजींना घेऊन शिरूर मतदारसंघात 15 ऑगस्टला पंचरच्या एका शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून आत्महत्या केली त्यांच्या घरी जाऊन आलो नाही सरकारचे डोळे दुखडत नाही आहे ओला दुष्काळ जाहीरच केलं नाही त्यात 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी कालपासून गेल्या आठवड्यापासून दौरा सुरुवात केलेली आहे नगरच्या ते दौऱ्यात गेलेले आहेत आज जळगावला पण सभा आहे त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण विरोधी पक्ष नेते आणि काही आमदार हे आम्ही स्वतः स्वतंत्र दौरा करणार धन्यवाद अजित दादांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे कोल्हापूरला सभा होती एकीकडे शक्ती प्रदर्शनाचा ट्रेंड सुरू झाला असं वाटतं नक्कीच आहे त्याने आपण पाहतोय की बो हे ट्रेंड करण्याची आवश्यकता प्रत्येकाला आपापली दाखवावी लागते की बा पक्षामध्ये आमची एवढी मोठ्या प्रमाणावरती आम्हाला साथ आहे की नाही आणि हे आपण पाहतोय की हे ट्रेंड असं चाललं आहे की जिकडे जिकडे पवारसाहेबांच्या सभा झाल्या तिकडेच या शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होतोय आता कार्यकर्त्यांमध्ये पण प्रश्नचिन्ह होतोय की बा की नेमकं काय चाललं आहे पण पवारसाहेबांनी ही जी भूमिका घेतली आहे त्यातूनच अनेक मला वाटते गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत आणि पुढे कालच दाखवे आघाडी आहे जी बैठक होते असं समजल्यानंतर आणि इंडियामध्ये या सर्व प्रश्नावरती भडीमार करून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचं काम होईल म्हणून 200 रुपये गॅस सिलेंडरवरती कमी करण्याचं काम केलं की इंडिया अजून यशस्वीरितीने बैठक पार पाडली की आता हे इंडिया लोकांच्या मनामध्ये जर गेलं तर परत इंडिया इंडिया म्हणून घेऊन ह्यांनाच आपची प्रसिद्धी होईल का या धास्तीनेच हा नामकरण करण्याचं काम केलं आपण सर्वांनाच माहिती आहे की हे जे नाव किंवा मिळालेलं आहे त्याला तुम्हाला देशामध्ये आणि परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी मिळालेली आहे मोठ्या प्रमाणावर त्याला रजिस्टर्ड झालेली आहे की परत तुम्ही एक नवीन होऊन नाव सांगण्याचं काम केलं अर्थात अनेक देशांनी केलेलं आहे पण त्या छोट्या छोट्या देशाची तुलना ही भारताबरोबर होऊ शकत नाही आणि म्हणून इंडिया आणि भारतमध्ये हे जे नाव चाललेलं आहेत हे मला वाटते केवळ आणि प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून आहे असं आमचं वाटतं उद्धव साहेबांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलेला नाही आहे पण विदर्भ मराठवाड्याकडं सध्या जोरदार सभा सुरू आहेत पश्चिम महाराष्ट्रात साहेबांची सभा पाहायला मिळेल का भविष्यात योगायोगाने गेल्या महिन्यामध्येच आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा न्याय आणि विधानसभा अध्यक्षपासून तर जिल्हा प्रमुखांपर्यंत वैयक्तिक उद्धव साहेब भेटले आणि मला आवर्जून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं लागेल की त्यांनी सांगताना उल्लेख लोकसभा बारामतीचा केला की मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही काही तुम्हाला पदं देऊ शकलो नाही ज्यांना दिली ते गेलेत पण तुम्ही मायावर निष्ठेने राहिलात मी तुमचं कौतुक करतो असं या
सर्वांना सांगण्याचं काम केलं आणि त्यांनी आश्वासित केलं की पुणे जिल्ह्यामध्ये पण लवकरात लवकर दौरा हा त्यांचा आयोजित करण्यात येणार आहे. सर, आपल्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत विरोधकांकडून की आपण स्वर्गीय बाळासाहेबांची विचारधारा सोडली असा आरोप केला जातो आपल्यावर. ते बोलणाऱ्यांना वर्षभर झालं, आता त्यांनाही माहीत पडलेले आहेत. आता त्याच्यातले जे बोलणारे त्यातले काही संपर्क करायला लागलेले आहेत, आम्ही चुकलो. खरं विचार तर तुमच्याकडे, आम्ही तर फक्त आचार घालत होतो. कारण वर्षभरामध्ये त्यांना लक्षात आलं आणि जसं सांगितल्याप्रमाणे काही लोक जे बोलत होते राष्ट्रवादीवरती टीका करत होते. ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले पुरंदरातले तेच नेते पहिले हार घालायला त्यांच्याकडेच गेले, आम्ही कोणीच गेलो नाही. सोळा विचार कोणी बदललं हे आता आपल्याला लक्षात येत. सर, दुसरा प्रश्न असा आहे, 16 आमदारांची जो पात्रतेच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो हे 5 वर्ष संपल्यानंतर होईल का काय? नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची पिटिशन आहे, त्याला एक तारीख पडलेली आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आता कुलकर्णी पण त्याला लगेच एक्सपिडाईट करण्याचं काम केलेलं आहे. तातडीने त्याची सुनावणी घेतलेली आहे आणि समजा जर ते वेळेमध्ये जर झालं नाही आणि आम्हाला असं वाटते की बा ते वेळेमध्ये झालं नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ. 16 तारखेपासून सुनावणी घेतली आहे. तेच म्हणणे म्हटलं की बा एक्सपिडाईट झालेलं आहे, म्हणजे त्यांनी 5 चालू केलेले आहे. पण ते निर्णय जर लागला नाही, जसं 16 मला आठवते की मी पण आमदार असताना मी मुख्य प्रतोद होतो आणि अरुण गुजराती स्पीकर होते आणि अशाच 15-16 लोकांवरती कारवाई करण्याचं काम केलं होतं. ते पिटिशन पण मीच फाईल केलं होतं. अवघ्या महिन्याभरामध्ये तो निर्णय झाला होता. तर निर्णय घेण्याची जर क्षमता जर असेल तर ते लवकर घेऊ शकतात, त्याला टाईम बाउंड जरी नसतं. पण जर निर्णयकच निर्णयच न घेता टाळाटाळ करायचं जर असेल तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडेल. आगामी लोकसभा आणि विधानसभेवर आपली काय भूमिका राहणार? नक्कीच आहे. आपण बघितलं असेल की इंडियाला पण आज एकत्रित करण्याचं काम एका पक्षाचा नेता ज्याच्यामागे खासदार राहिले नाही, आमदार राहिले नाही, पण जनतेच्या जीवावरती आज या सर्व वेगवेगळ्या पक्षाची इंडियाच्या माध्यमातून आघाडी करण्याचं काम आमचे नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी यशस्वीरीतीने केल्यानंतर आगामी काळामध्ये राज्यामध्ये लोकसभा कशा मिळून लढायच्या आणि आगामी काळामध्ये त्यानंतरच्या विधानसभा, पण पहिला लोकसभा एकत्रित लढण्याची मानसिकता ठेवणार आहे. काही मतदारसंघामध्ये अदलाबदली होऊ शकतात. जसं पुणे जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा ह्या शिरूरची लोकसभा आम्ही मागच्या वेळी लढवली होती, आता विद्यमान राष्ट्रवादीचे अमोल कोले आहेत. समजा जर त्यांना उद्या बदल करायचा निर्णय किंवा त्यांनी करायचा असेल तर तिकडे आम्ही आमची मागणी ठेवू शकतो. पण समजा तिकडे नसेल, आमच्याकडे उमेदवार नसेल, तर आम्ही अमोल कोलेंचा काम करू. पण मावळे हा आमचा सिटिंग खासदार आहे, तिकडे आमच्याकडे इच्छुक उमेदवार पण आहे, तिकडे आम्ही करू. आणि बारामतीला ऑलरेडी सिटिंग राष्ट्रवादीकडे आहे तर तिकडे त्यांनाही साथ देण्याचं काम करू. मात्र विधानसभेमध्ये आमची अपेक्षा राहील तेव्हा जसं आम्ही मदतीचा हात लोकसभेला जर देणार होतो त्याच तुलनेतून विधानसभेला पण मोठ्या संख्येने किंवा मोठ्या प्रमाणावरती त्यांनी आम्हाला आमचे काही मतदारसंघ सोडावे, काही लढणारे सोडावे, काही ते लढू इच्छित नाही ते सोडले तरी आम्ही लढू. सर, आता जे काही दुष्काळी परिस्थिती बोलले कसं खाऊ थोडं. हां, होते असं समजल्यानंतर आणि इंडियामध्ये या सर्व प्रश्नावरती भडीमार करून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचं काम होईल म्हणून 200 रुपये गॅस सिलेंडरवरती कमी करण्याचं काम केलं. ही इंडिया अजून यशस्वीरीतीने बैठक पार पाडली की आता हे इंडिया लोकांच्या मनामध्ये जर गेलं तर परत इंडिया म्हणून घेऊन ह्यांनाच आपची प्रसिद्धी होईल का, या धास्तीनेच हा नामकरण करण्याचं काम केलं. आपण सर्वांनाच माहिती आहे की हे जे नाव किंवा मिळालेलं आहे त्याला तुम्हाला देशामध्ये आणि परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी मिळालेली आहे, मोठ्या प्रमाणावर त्याला रजिस्टर्ड झालेली आहे की परत तुम्ही एक नवीन होऊन नाव सांगण्याचं काम केलं. अर्थात अनेक देशांनी केलेलं आहे पण त्या छोट्या छोट्या देशाची तुलना ही भारताबरोबर होऊ शकत नाही. आणि म्हणून इंडिया आणि भारतमध्ये हे जे नाव चाललेलं आहेत हे मला वाटते केवळ आणि प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून आहे असं आमचं वाटतं. उद्धव साहेबांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलेला नाही आहे पण विदर्भ मराठवाड्याकडं सध्या जोरदार सभा सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात साहेबांची सभा पाहायला मिळेल का भविष्यात? योगायोगाने गेल्या महिन्यामध्येच आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा न्याय आणि विधानसभा अध्यक्षपासून तर जिल्हाप्रमुखांपर्यंत वैयक्तिक उद्धव साहेब भेटले. आणि मला आवर्जून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं लागेल की त्यांनी सांगताना उल्लेख लोकसभा बारामतीचा केला की मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही, काही तुम्हाला पदं देऊ शकलो नाही,
ज्यांना दिली ते ते गेले, पण तुम्ही मायावर निष्ठेने राहिलात, मी तुमचं कौतुक करतो असं या सर्वांना सांगण्याचं काम केलं आहे. त्यांना त्यांनी आश्वासित केलं की पुणे जिल्ह्यामध्ये पण लवकरात लवकर दौरा हा त्यांचा आयोजित करण्यात येणार आहे. सर, आपल्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत विरोधकांकडून की आपण स्वर्गीय बाळासाहेबांची विचारधारा सोडली आहे असा आरोप केला जातो आपल्यावर. ते बोलणाऱ्यांना वर्षभर झालं, आता त्यांनाही माहीत पडलेले आहेत. आता त्याच्यातले जे बोलणारे त्यातले काही संपर्क करायला लागलेले आहेत, आम्ही चुकलो. खरं विचार तर तुमच्याकडे, आम्ही तर फक्त आचार घालत होतो. कारण वर्षभरामध्ये त्यांना लक्षात आलं, आम्ही जसं सांगितल्याप्रमाणे काही लोक जे बोलत होते राष्ट्रवादीवरती टीका करत होते. ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, पुरंदरातले तेच नेते पहिले हार घालायला त्यांच्याकडेच गेले, आम्ही कोणीच गेलो नाही. 16 विचार कोणी बदललं हे आता आपल्याला लक्षात येतं. सर, दुसरा प्रश्न असा आहे, 16 आमदारांची जेव्हा पात्रतेच्या बद्दलचा जो निर्णय आहे तो हे 5 वर्ष संपल्यानंतर होईल का काय? नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची पिटिशन आहे, त्याला एक तारीख पडलेली आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आता कुलकर्णी पण त्याला लगेच एक्सपिडाईट करण्याचं काम केलेलं आहे. तातडीने त्याची सुनावणी घेतलेली आहे. आणि समजा जर ते वेळेमध्ये जर झालं नाही आणि आम्हाला असं वाटते की बा ते वेळेमध्ये झालं नाही, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ. 16 तारखेपासून सुनावणी घेतली आहे. तेच म्हणणे म्हटलं की बाबा एक्सपिडाईट झालेलं आहे, म्हणजे त्यांनी 5 चालू केलेले आहेत. पण ते निर्णय जर लागला नाही, जसं 16 मला आठवते की मी पण आमदार असताना मी मुख्य प्रतोद होतो आणि अरुण गुजराती स्पीकर होते, आणि अशाच 15-16 लोकांवरती कारवाई करण्याचं काम केलं होतं. ते पिटिशन पण मीच फाईल केलं होतं. अवघ्या महिन्याभरामध्ये जो निर्णय झाला होता, तर निर्णय घेण्याची जर क्षमता जर असेल तर ते लवकर घेऊ शकतात, त्याला टाईम बाउंड जरी नसतं. पण जर निर्णयच न घेता टाळाटाळ करायचं जर असेल, तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडेल. आगामी लोकसभा आणि विधानसभेवर आपली काय भूमिका राहणार? मी नक्कीच आहे. आपण बघितलं असेल की इंडियाला पण आज एकत्रित करण्याचं काम, एका पक्षाचा नेता ज्याच्यामागे खासदार राहिले नाही, आमदार राहिले नाही, पण जनतेच्या जीवावरती आज या सर्व वेगवेगळ्या पक्षाची इंडियाच्या माध्यमातून आघाडी करण्याचं काम आमचे नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी यशस्वीरीतीने केल्यानंतर आगामी काळामध्ये राज्यामध्ये लोकसभा कशा मिळून लढायच्या आणि आगामी काळामध्ये त्यानंतरच्या विधानसभा, पण पहिला लोकसभा एकत्रित लढण्याची मानसिकता ठेवणार आहे. काही मतदारसंघामध्ये अदलाबदली होऊ शकतात. जसं पुणे जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा, ह्या शिरूरची लोकसभा आम्ही मागच्या वेळी लढवली होती, आता विद्यमान राष्ट्रवादीचे आहेत अमोल कोले. तर समजा जर त्यांना उद्या बदल करायचा निर्णय किंवा त्यांनी करायचा असेल, तर तिकडे आम्ही आमची मागणी ठेवू शकतो. पण समजा तिकडे नसेल, आमच्याकडे उमेदवार नसेल, तर आम्ही अमोल कोलेंचा काम करू. पण मावळे हा आमचा सिटिंग खासदार आहे, तिकडे आमच्याकडे इच्छुक उमेदवार पण आहे, तिकडे आम्ही करू. आणि बारामतीला ऑलरेडी सिटिंग राष्ट्रवादीकडे आहे, तर तिकडे त्यांनाही साथ देण्याचं काम करू. मात्र विधानसभेमध्ये आमची अपेक्षा राहील तेव्हा जसं आम्ही मदतीचा हात लोकसभेला जर देणार होतो, त्याच तुलनेतून विधानसभेला पण मोठ्या संख्येने किंवा मोठ्या प्रमाणावरती त्यांनी आम्हाला आमचे काही मतदारसंघ सोडावे, काही लढणारे सोडावे, काही ते लढू इच्छित नाही ते सोडले तरी आम्ही लढू. तर आता जे काही दुष्काळी परिस्थिती, मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या आरक्षणासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली, तुम्ही सहभागी होणार? आम्हाला निमंत्रण दिलं तर नक्कीच जाऊ, शासनाचा तो भाग आहे. परंतु ह्याच्यात निर्णय घेणार आहेत ते फक्त विरोधी पक्षाला बोलून घेऊन थातुरमातूर आश्वासन देण्याचं काम ते करणार आहेत हेही बघावं लागेल. त्याला कारण असं आहे, आम्हाला सर्वात जास्त चिंता जे उपोषणाला बसते ते मनोजींची आहे. उद्या समजा जर दुर्दैवानी जर काही त्यांना झालं, कारण आजपासून त्यांनी औषधं पण न घेण्याचा निर्णय घेतला, कालपासून पाणी सोडलेलं आहे, आणि असं जर झालं तर राज्यामध्ये एक वेगळी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती होऊ नये ही एक भीती पण आमच्या मनामध्ये आहे. म्हणून शासनाने तातडीने निर्णय घ्यावं असं आवाहन आम्ही करतो. आणि विशेषतः उपोषणाला जे साथ देणाऱ्या लोकांना पण सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे अशी घटना होऊ नये, त्याहीसाठी थोडी सावधची भूमिका उपोषणकर्त्यांनी पण घेतली पाहिजे, जीवाची काळजी घेतली पाहिजे. म्हणून आपण तातडीने पाहिलं असेल की विरोधी पक्षाच्या माध्यमातून आम्ही राज्यपालांच्या शिष्टमंडळाला भेटलो, ओला दुष्काळ जाहीर करावं म्हणून गेल्या वर्षी आम्ही फिरलो होतो पुणे जिल्ह्यामध्ये आदित्यजींना घेऊन शिरूर मतदारसंघात. 15 ऑगस्टला पंचरच्या एका शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना चिट्ठी लिहून आत्महत्या केली, त्यांच्या घरी जाऊन आलो. मी सरकारचे डोळे उघडत नाही आहे, ओला दुष्काळ जाहीरच केलं नाही. त्या 22 जिल्ह्यामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी कालपासून गेल्या आठवड्यापासून दौरा सुरुवात केलेला आहे. नगरच्या ते दौऱ्यात गेलेले आहेत. आज जळगावला पण सभा आहे. त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण विरोधी पक्ष नेते आणि काही आमदार
हे आम्ही स्वतः स्वतंत्र दौरा करणार. ओके, धन्यवाद.